एक मोठी तितकीच वाईट बातमी समोर आली आहे. भाविकांच्या बसला भीषण अपघात झालाय. भाविकांनी भरलेली बस ही 200 मीटर खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळाली आहे. दुर्दैवानं यात काही भाविकांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. तसेच अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे. हा अपघात सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दामता रिखाव खड्डेजवळ सांगण्यात येतोय. या अपघातात 25 भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होती. यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झालाय. घटनास्थळी रेस्क्यू टीम दाखल झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बसमधील भाविक हे मध्य प्रदेशातील 50 जिल्ह्यातील असल्याचं समजतंय. तसेच बसमध्ये 28 भाविक असल्याचं समोर आलंय. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू झालंय. देहरादूनमध्ये भाविकांनी भरलेली बस 200 मीटर खोल दरीत कोसळली. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.